हॉटेल अंबर शुद्ध शाकाहारी क्वालिटी क्वांटिटी आणि सर्व्हिस साउथ इंडियन पंजाबी चायनीज महाराष्ट्रीयन थाळी कोल्ड ड्रिंक्स ज्यूस आईस्क्रीम पार्सलच्या ऑर्डर फोनवर स्वीकारल्या जातील होम डिलिव्हरी सुविधा हॉटेल पार्सल टाइम सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत आणि होम डिलिव्हरी सायंकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत संपर्क 98 81 36 72 32 गेले 5 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे म्हाळुंगी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे म्हाळुंगी उगमस्थानावर मुसळधार पाऊस पडतोय नदीवरील भोजापूर धरण ओव्हरफ्लो झालंय नदीवरील सर्व बंधारे तुडुंब भरून वाहत आहेत भोजापूर धरण भरल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय तर नदीचं पाणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे गुंजाळवाडी राजापूर या परिसरातील सर्व बंधारे भरून नदीला पुराचं स्वरूप प्राप्त झालंय सोमवारी सकाळी गुंजाळवाडीच्या महिलांनी नदीच्या पाण्याचं पूजन करून म्हाळुंगी नदीला साडीचोळी अर्पण केली तर याविषयी उपसरपंच नरेंद्र गुंजाळ आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आज या ठिकाणी गुंजावडी गावामध्ये अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण की 2020 हे जे वर्ष आहे अतिशय खडतर वर्ष आहे तरी पण लोकांना वाटत नव्हतं की नदीला पाणी येईल आणि आज आनंदाचा दिवस म्हणजे भोजपूर जे धरण आहे ते धरण ओव्हरफ्लो होऊन आज गुंजावडी म्हाळुंगीला पाणी आलेलं आहे पाणी आलेलं म्हटलेलं तर एक वर्ष आता शेतकऱ्यांची सर्व चिंता मिटलेली आहे सर्व सिंचन जे शेत आहे ते बागायतीखाली येणार आहे सर्वांना आज आनंद झालेला आहे आणि म्हणून तर एक अचानकपणे गावातील महिला मंडळ बऱ्यापैकी ग्रामस्थ कोरोनाच्या प्रादुर्भावावरती सोशल डिस्टन्स ठेवून या ठिकाणी म्हाळुंगी नदीचं धरणाचं या ठिकाणी पाणीपूजन अतिशय साध्या पद्धतीने या ठिकाणी झालेलं आहे आणि आज अतिशय आनंदाचा क्षण गुंजावडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी आनंद झालेला आहे म्हणजेच एक वर्षाची शेतीचं जे पाणी आहे पाण्याची चिंता मिटलेलं आहे त्याचप्रमाणे भंडारा धरण ते पण भरलेलं आहे आणि 1-2 दिवसात निळवंडेचं धरणसुद्धा भरणार आहे आणि त्यानंतर 2-3 दिवसामध्ये जे देवठाण धरण आहे ते सुद्धा भरणार आहे म्हणजे पाण्याची चिंता सर्व तालुक्याची जिल्ह्याची चिंता यावर्षी या ठिकाणी मिटलेली आहे सर्वांना एक आनंद झालेला आहे मी या ठिकाणी गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीने सर्व ग्रामस्थ तरुण मित्र मंडळ महिला मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी मी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद यावेळी गुंजाळवाडीचे ग्रामस्थ महिला यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत यावेळी जलपूजन करण्यात आलं सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर